काय लावलं सांग पहिलेच लिस्ट लावली सकाळपासून काय करू मग ग्रामपंचायतला दंडी पण देतो म्हणजे मग निलंबित झाल्यावर नोटीस कलेक्टर मग आम्ही तुमच्या कार्यालयात येऊन बसतो मग तुम्ही पत्र पाठवल्यावर सगळं काढल्यावर जर खालचा अधिकारी काम करत असेल तर आम्हाला कायदा हाती घ्यावा लागतो नाही लावलं ग्रामपंचायतला नोंदी सापडल्या का त्या गावात तुमच्या गावात नोंदी सापडली नोंदी सापडली तुमच्या गावात गावात यादी लावली का लावली का पाटले सुबोध जरा शहाणपणा करतो सांगताल किती सापडतो हुशार झाला का सरपंच सत्तर सापडलेले काय लावलं नाही काय लावलं सांग पहिलेच लिस्ट लावली सकाळपासून काय करू मग ग्रामपंचायतला दंडी पण देतो म्हणजे मग आम्ही काय इथं काय बच भोकरदन तालुक्यातला इथे सत्तर नोंदी सापडले यादी लावली तिच्या लागलं नाही का तुमच्या लिस्ट नाही लागलं का गावात सरपंच सरपंच बरोबर कारवाई कशी करायची गावाचं नाव बिघा त्यांचं गावाचं नाव काय दादा पिंपळ गावाचं नाव काय तुम्ही गुन्हा दिले निलंबित झाल्यावर का लावतो नोटीस कलेक्टर चार पाच गाव तपासले महेश भाऊ आलते ना पोलीस किन गावच्या नोंदी सापडल्या ना किन गावच्या तिथे यादी लावली का येवरे तालुक्यातल्या सरपंच कोण किन गावचा तुमच्या गावात सापडल्या का यादी नाही किती सापडल्या कोणत्या तालुका ताकडगाव ताकडगाव येवरे तालुक्यातले सरपंच ताकडगाव अशा नोंदी सापडल्या का नोंदी सापडल्या आहेत का मग त्याला कारवाई करावं असं कसं काय हे तुमचं जालना किन गावचं विचारून घ्या नगराध्यक्ष साहेब किन गावचं विचारून घ्या तहसीलदार आहे यादी ग्रामपंचायत लावली का नाही कुठंच नाही लावल्या तालुक्यात असं बरोबर चांगली गोष्ट पण ते खाली कारवाई होत नसेल तर अर्थ काय तुम्ही आम्हाला तोंडावर पाळायला आले का तुम्ही एक सांगा आयुक्त हे चांगली गोष्ट नाही आहे मला जिथं जिथं अशी कारवाई असेल त्याच्यावर कारवाई करा हे 10-15 निलंबित होऊ द्या म्हणजे मग चालावर येईल बरोबर नाही आहे तुम्ही आम्हाला तोंडावर पाळत असाल तर मग आम्ही तुमच्या कार्यालयात येऊन बसतो मग तुम्ही पत्र पाठवल्यावर सगळं काढल्यावर जर खालचा अधिकारी काम करत असेल तर मग आम्हाला कायदा हाती घ्यावा लागतो चांगलं नाही आहे हे चांगलं नाही रॉंग आहे तुम्ही आढावा घेतला नाही मग याचा अर्थ तुमचा कलेक्टर का झोपा काढतो का तिकडे तुम्ही ज्यांना ज्यांना लावल्या नसेल लिस्ट त्याच्यावर कारवाई करा नायब तहसीलदार असतात काय असतात सगळ्यावर कारवाई करा हो आता दुसरा जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्या गावात नोंदी सापडल्या आमची लावली नाही आमची नोंदी मिळाल्याची उदाहरण पण आहे तर लावलेली नाही त्यांचं गाव कुठलं अहो ते कुठं नाकारतो आम्ही हे बाकी तर तुम्ही तुमचीच बाजू धरणार का कावाली तुमचं नाम तुम्हाला 20 तारखेचा आता मध्यान येतो तुम्ही उठ आहे तुमचीच बाजू लावून धरणार आमचं वाटलं झालं राहुल एकरांची फाशी घेतला असं काय करता तुम्ही हे बच्चू भाऊ मध्ये पडेत म्हणून आम्ही व्यवस्थित चाललंय हे मॅटर
चुका तुम्हीच करणार तुमच्या बाजून लावले सांगा लागले हे गाव सगळी इथून उघडे पडेल. तो मग सकाळपासून ते बसले पत्र घेऊन त्याचं हातात ताकद असू दोन महिने झाले त्याला पत्र द्यायला. तो म्हणून मला वेळ मिळाल्यावरती मी आपला अधिकारी असतो का. तालुका कुठला कुकड गावचं एक पत्र सापडे आता आंबड तालुक्यात ही नवीनच लफड काय सांगा ते दोन सांग काय. 1953 ची खरेदी खात्याची नोंद इकडे घेते ती काय जुनं रेकॉर्ड आहे. बघा का नाही ग्राह्य धरायची निजामकालीन का नाही ग्राह्य धरायची ती बघा निजामकालीन त्यांच्याकडे नोंदी आहे का नाही ग्राह्य धरायची का नाही धरायची त्यांना हाकून देते दीड महिने झाले तिकडे घालते. एटीएम कसा लागलाय मला अंबडला त्यांनी जेव्हा हल्ला घडून आणला पाठीमागचा हल्ला कधी घडी लागला ऑनलाईन दीड महिने झाला करून. अरे पण एवढ्या वेळ लागते का कोण आहे ते एटीएम ने हल्ला घडून आणलेला आहे आमच्या डोक्यात पडाय. पुऱ्या राज्यात असेल विभागीय आयुक्तांना पत्र काढले आणि प्रत्येक गावात ग्रामपंचायतीने नोंदी लावायला सांगितलं. 75% गावात नोंदी लावले असून गावात नोंदी निघाली आपण ग्रामपंचायत लावा शिबिर भरात गेलं पत्र काढल्यावर कलेक्टर काम करत नाही एसडीओ काम करत नाही तहसीलदार काम करत आम्हाला पाठवता. आम्ही तुम्ही एक सांगा चांगलं नाही याच्यावर कारवाई झाली बरोबर बोलले बोलू द्या. हे पाय असं असं ना मग हे समज खोबाडी देऊन मारून चालेल त्या तहसीलदाराला हे चांगलं नाही आहे मग आम्हाला पाठवता कशाला मराले इथं. नाही बोला बोलून चालत नाही कारवाई पाहिजे मला सस्पेंडच करावं लागेल. तुम्ही सांगा दिलेल्या कारवाई सापडल्या असेल त्या ग्रामपंचायत हजारो कमेंट कंटिन्यू चालू आहे आमचं गाव तपासले नाही मग अर्ध्या गावात तुम्ही कारवाई पूर्ण होत नाही त्यांचा जीव संतापणार नाही का काय म्हणून ते आंदोलन प्रशासनाच्या या अशा बिंदा तुम्ही थोडा कलेक्टर व्हाईस ते त्याच्या एकूण निलंबित केल्याशिवाय याला कारवाईला गती येणार नाही हे सांगतो. असं तुम्ही पत्रक काढून देता आम्ही असं गोंडावर पडत हे धंदा आपण नाही करणार. 5000 कमेंट आले का कमेंट भरपूर आहेत बऱ्याच लोकांचे कमेंट आमच्या गावात तपासले म्हणून बीड शहरातलं नाही मंठा तालुका नाही पळशी मधलं संभाजीनगरचं नाही कारवाई करा हे माझं फेसबुकला दिसून याच्यावर 5000 कमी पडले आमचे गाव तपासले नाही म्हणून आणि नोंदी असून लावल्या नाही ते पहिले सांगते म्हणून मी तुम्हाला इकडे सांगा टाईट करावं लागेल तुम्हाला माहिती आहे का हे प्रशासन काहीच एवढं सगळं कामची तलवार असल्यावरही हे असं वागत नाही तुम्ही चला आमच्या सोबत मी तर आहेच ना सोबत हे तुमचा सध्याचा मान्य आहे 54 लाख पत्र देईपर्यंत आपण वाट बघू 20 जानेवारी पर्यंत चला तुम्ही आपण समाजाकडून समाजाचं भलं झालं तर याच्यात माझे ते ड्राफ्ट मान्य आहे बस का ड्राफ्ट मध्ये फायनल करायचं ते मी आज वाचतो म्हणलं त्यांना ते तुम्ही आले होते इंदार समजून सांगितलं मला नाही मी ते सोडून देता विषय तुमच्यामुळे डोक्यात घेतला ते जर समजून सांगितलं मी याला आज रात्री वाचतो 54 लाखाची जबाबदारी यांच्यावर टाकून द्या आणि तुम्ही मोकळे व्हा पासून आंदोलन तयारी करा आपले लोक बैलगाड्या घेऊन तिकडे इकडे नाही ठेपेल नाही येत असे आपण मुंबईची तयारी होईल यांना फक्त एवढंच सांगायचं जो राम राम तुम्ही 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र विचार द्या त्याच्या परिवाराला द्या परिवाराची वंशवळ घ्यायची गरज नाही मग मात्र एक मिनिट मग मात्र हे त्याला लागू होतं हे आधी काढून उपयोग नाही 54 लाख दिल्याशिवाय पण नोंदी केल्यानंतर ज्यांनी अर्ज केला त्याला प्रमाणपत्र द्या असं म्हणा तेवढी दुरुस्त करा त्यांनी नका देऊ द्या अर्ज नका करू द्या आपण नाही जबाबदार म्हणून त्याला बरोबर आपण नाही जबाबदार त्याला त्यांनी नाही केलं परंतु 54 लाखाला पत्र द्यायची कारवाई जर सुरू केली गावागावातून यांनी अर्ज भरून घ्यायला किंवा द्यायला याद्या लावल्या तर होत आहे विचार विशेष बाब करून टाका आज रात्री तू प्रशासनावर ढकलून द्या सगळं
प्रशासनावर 24 घंटे काम करायचे. यांनी 54 लाख पत्र द्यायचे. अर्ज कोणी केला नाही म्हणून त्यांनीच लिहायचं, यांनी अर्ज केला नाही म्हणून. आणि आपल्याला ड्राफ्ट 20 तारखेला यांनी द्यायचं. किती पत्र दिले ते मग त्याच्यानंतर याचा विषय, आधी याचा विषय नाही, याचा मी आता रात्रभर अभ्यास करतो. तुम्ही आता निवांत राहा, तुम्ही एवढं सांगा 54 लाख पत्र द्या, नाही तर 20 जानेवारीला मी विचारलो त्याच्यावर. तुम्ही उद्या कधीपर्यंत सांगणार? उद्या सांगतो आम्ही 11-12 वाजता तुम्हाला. ठीक आहे, ते एकदा फायनल करून. आणि हे यंत्रणा बघा आता ही कशी, हे यांच्यावर बघा रात्रीतून काय काय करता येईल. प्रमाणपत्र तर जाते, रेकॉर्ड लई आहे, शाळेचा रेकॉर्ड आहे, देवीचा आहे. आणखीन याचा नाही घेतला, इथं जवळपास 1 लाखापेक्षा जास्त पुरावे राक्षस भवनचे, ते घेतले. ते तर आपण आधी सूचना करतो, काहीच घेतलं नाही यांनी. आणि आता 20 लाख आपल्याला तिकडे जायचं ते यांनी सुरू केले. आता शिक तपासायला नाही, हे तुम्ही सांगितल्यामुळं हे तर 23 डिसेंबरला सांगितलं होतं ना मी, का नाही हॉटेलला प्रमाणपत्र द्या म्हणून. ते आज नवीन सांगितलं काय, ते तर रेकॉर्ड आहे चॅनलवर आलेले. हे तर बरं झालं, समजून घ्यायचं मला याडे तर काढ असत. मी बारकू सांग दिसतो मला कोणी भूमी दे. राज्यात कुठंच नाही फोन होते, किती द्यावं लावून द्या यावले सुद्धा. म्हणजे तालुक्यातून फोन आहे, फोन लावून द्यायचं म्हणलं तुम्ही, तुमची शिर फाटणार नाही, फाटण्या धोरणाला लावा ना. बरे आपली समाजाची बाजू शेती हे असंच करतील, आणखीन 5-6 महिने ढकली देईन पुढं. पण यांनी मुंबईला येऊन देऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे हो, कारण मुंबईत बसले मराठे उठणार नाहीत. तुम्हाला माझी आजोडून विनंती, शपथ सांगतो मी तळतळी ना, मुंबईत मराठे उठणार नाहीत. आणि डोक्यातून ते काढून टाका, हनुत मारुत ते याच्यासारखा प्लॅन ते मग अंतर्वाईज करतात, त्याचं शपथ सांगतो डोक्यात सुद्धा नका. तुम्हाला शासन म्हणून बोलतो, आता हे तर आमच्या बाजूने, त्यामुळे यांना बोलणं उपयोग नाही आमचा. तुम्हाला सांगतो हे खरं डोक्यात आणू नका. तुम्हाला वाटतं सण सत्तेत हाताला लांब असतात, पुऱ्या आयुष्यातून उठित मराठी, कारण पहिल्यासारख्या मराठीनं राहिल्या ते एकदम कट्टर झालं राजकीय जीवनातून पुरं उठवते. आहे प्लॅन सुरू आहे तुमच्या, हे बनवून चालू काय म्हणते त्याला ट्रॅप, चालू माझ्यावर 4 रचिले. आणि मी आधीच समाजाला सांगून भेटवले, तर आता मराठी तुमच्याकडे तिकडे निघालो. शासन एवढं सकारात्मक आहे, एवढं सगळ्या गोष्टी काय केलं सकारात्मक, हे एवढे निर्णय कोणतं सकारण एवढं. आता बघा ना, आजचा निर्णय 18 जानेवारीचा बघा, मराठवाड्यातला ते काढला ना आता ग्राम. आता ठीक आहे, या प्रशासन द्या ना मग, आम्ही आता बोललो दिला शब्द द्या ना 20 तारखेपर्यंत आम्ही कुठं नाही म्हणतो. तसा तर बोलू वेगळा शब्द आहे, बहु म्हणलेला 6 दिवस लागतील मग, 54 लाख द्यायचे असले तर मला लागून द्या 22 तारखेला पुण्यापाशी. आम्ही तिथं ट्राका घेतो 12 गोलालाच, देशात असं कोण नसन दिल्यावर गुलाल टाकणार काम झालं म्हणजे जाय तिकडं, आम्ही गुलाल टाकायला येतो तुमच्या. चला दादा, मुख्यमंत्री रात्रीच बदलतो मग आरक्षण द्यायला एवढा उशीर का? हो ते बाकीच्या गप्पाला घालू, बाकीच्या नाही इथं आरक्षणाला डोकं लावा, राजकारण नाही करायची. इथं आरक्षण आहे का? राजकारण करायला नाही यायची, इथं फक्त मराठा म्हणून यायचं कुणी असलं तरी. मी व्यासपीठावर सुद्धा कोणाला बसून देत, इथं फक्त मराठा म्हणून यायचं.